आघाडीचे फलंदाज तुम्ही पाहताय, तर एका बाजूला अमे पवार आणि त्याचबरोबर त्यांचा साथीदार परेश आणि त्याचबरोबर आमिरची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळते. ही मोठी मॅच असेल. एका बाजूला जीबर नेटवर्क न देखील एका बलाढ्य संघाला पराजित केलं आणि त्यानंतरला या फेरीसाठी तो संघ क्वालिफाय झाला. आणि आता मात्र टक्कर असेल दापोली इलेव्हन या संघाच्या विरोधामध्ये. जीबर नेटवर्क बनाम दापोली इलेव्हन. या ठिकाणी जर पाहायला गेलं अगदी एखाद्या सुंदर तरुणीपेक्षा अगदी सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि कोण बनणार या चमचमच्या ट्रॉफी सामानकरी हे बरोबर उद्याच्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये कळेल. तुम्ही मित्रांनो बघत आहात जेसी चषक 2024 पर्व पहिलं आणि या चमचमच्या ट्रॉफ्या नक्कीच तुमच्या समोर आलेल्या आहेत. सर्वांच्या नजरा आता मात्र ह्या चमचमच्या ट्रॉफी वरती पडल्यात. आणि उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे. कोण ही ट्रॉफी आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेऊन मेहसूस कोणता संघ करेल आणि कोणता संघ या सुनेरा अक्षरानं या ट्रॉफीवरती अगदी आपल्या नावाचा मोर उमटवेल हे देखील पाहावं लागणार आहे. पहिला चेंडू आहे आंबेच्या बॅटमधून मोठा प्रहार करायचा आहे. दोन खेळाडूंमधला या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं हानाचा मामला बघायला मिळाला. परंतु त्याचबरोबर बघा यानंतर अजून देखील एक सामना शिल्लक आहे, त्यामुळे टीम मीटिंग कोण संघांनी करू नका. समोरच्या दिशेने खेळणे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू चाललाय दणदण कर सीमारेषा पलीकडे. आणि ते चौकार बघायला मिळतोय. चार धावा पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग आता आमेच्या माध्यमातून केली गेली. येणारा पुढचा चेंडू असेल समोर बघा एक वलाड्याचा गोलंदाज. आज सौथ गोलंदाजी मार्ग होती समोर आमेच्या विरोधामध्ये काय रणनीती असेल. सौथच्या गोलंदाजी चांगली बॅटिंग केली गेली. ओहो यावेळेला चांगलाच आहे. पॉइंटच्या दोन खेळाडूंच्या मधून चेंडू क्षेत्रक्षक रेस लागले. मात्र विजय या ठिकाणी चेंडूचा झालाय. चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार अमे पवारच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक दोन या ठिकाणी प्रहार केले गेले बघा साऊथ वरती. येणारा पुढचा चेंडू असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. साऊथ पुन्हा एकदा तयार आहे. आमेय एक बलाढ्य सारखा खेळाडू आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पत्रकडे दाद मागितली जाते. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि तिथे डॉट बॉल बघायला मिळाला. धावसंख्या 10 या आकडेवरती जाऊन स्थिरावलेली आहे. या षटकातील अजून दोन चेंडूचा खेळ शेष आहे. समोरच्या दिशेने गोलंदाजी केली जाईल. खोलव टप्प्याचा चेंडू असेल. त्याचबरोबर तुम्ही पाहता एक सिंगल आणि त्या पंचांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक सिंगल दा फक्त मिळेल. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
अकरा या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. परेश बॅटिंग मार्ग होती तयार आहे. सामना चालू आहे जिबर नेटवर्क बनाम दापोली इलेव्हन या दोन संघांमध्ये. हे आपल्याला लढत बघायला मिळते मोठे युद्ध मैदानाच्या आतमध्ये. मॅच मात्र एक मोठी आपल्याला बघायला मिळणार यात मात्र शंका नाहीच आहे, कारण का पहिल्या षटकापासून आक्रमक झालेला आमेनं देखील चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. परेश तयार आहे आणि परेश तयार आहे म्हणजे इथे मोठा फटका येईल का. पण तो डॉट बॉल षटक क्रमांक आणि षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तर विदाउट लॉस 11 या आकड्यावरती. जर तुम्ही पाहायला गेला तर पहिलं षटक ज्यावेळेला सौदनं टाकलं एकंदरीत 11 धावा खर्च केल्यास आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्येच आहेत. मसूद गोलंदाजी ट्रॅक मार्ग आपण पाहायला गेलं तर एकंदरीत मोठा खेळाडू आहे. परंतु समोर देखील आपण पाहायला गेलं सातत्याने याच दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये तो प्रॅक्टिस देखील करतो आणि या विकेटचा नक्कीच त्याला माहित आहे की कशाप्रकारे विकेट देखील रंग बदलते. शॉर्ट ऑफलाईनची डिलिव्हरी इथे मोठा फटका. काय 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 क्लास गोलंदाजी आहे. चेंडूचा टप्पा मात्र जबरदस्त आहे. इथे मोठे फटके खेळणं आहे ना कठीण जाऊ शकेल बॅटर्सला. वेग देखील आहे चांगली लाईन चांगला लेंथ आपल्याला बघायला मिळते आणि तोच वेग आपण बघायला गेला तर कुठेतरी त्याची ताकद बनले गोलंदाजाची. पुन्हा एकदा बॅटच्या जवळ चेंडू ठेवला जात नाहीये. मोठा फटका खेळायचा आहे परंतु डॉट बॉल पुन्हा एकदा. पहिले दोन्ही चेंडू अगदी आपण जर बघायला गेलं तर अगदी बिंदी. खोलो टप्प्याचा चेंडू इथे स्पर्श झालाय का आणि खेळाडू मात्र बाद झालाय. जो खेळाडू आहे तो बाद झालेला आहे. तिथे धावचीत होत असताना अगदी स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा देखील चेंडू एक खेळाडू बाद होतोय. लगातार तीन चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले गेले. सुनील तुम्हाला पाहायला मिळेल इथे बॅटिंग साठी गेलाय. या सुनीलनं मागच्या मॅच मध्ये धमाकेदार बॅटिंग केली. तीन चेंडू टाकलेत. तीनच्या तीन चेंडूवरती एक खेळाडू बाद झाला. दोन बिंदी आले. पुन्हा एकदा ओवर द विकेट. नवीन खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती तर स्ट्रायकर एंड वरती तुम्हाला एक बलाढ्य याच्याकडे अनुभव देखील गाडा आहे. मोठा अनुभव असणारा खेळाडू परेश. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या ठिकाणी गायचा एक सिंगल धाव घेतली गेले. थोडीशी मिसफील्ड हान असा मामला आणि त्याचबरोबर तुम्ही बघत असाल यशस्वी त्या दोन धाबा कम्प्लीट केल्या गेल्या. म्हणजे दुहेरी मनवसा या दोन्ही खेळूंच्या मनामध्ये आपल्याला बघायला मिळाली. परेशला धाव घेण्यासाठी परेश मात्र इच्छुक होता. त्यानंतरला बघा सुनील देखील सांगतोय हा येस सर. त्यानंतरला हो आणि ना अशा प्रकारचं आपलं डिसिजन बघायला मिळालं आणि अंततः मोठ्या प्रमाणात मिसफील्ड घडली आणि त्याचा फायदा मात्र या दोन्ही बॅटर्सने घेतला. दोन्ही धावा कम्प्लीट करत असताना संघासाठी मोठं योगदान दिलं. ओहो हो नो लुक शॉट. चेंडू चालला या ठिकाणी. 1 2 3 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार.
अगदी नक्कीच नो लुक शॉट आपल्याला बघायला मिळाला, चार धावा मिळता येते इथे. आणि या नक्कीच या फटक्याची चर्चा तर नक्कीच सोशल मीडियावरती देखील आपल्याला बघायला मिळेल दापोली इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून. चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न, एक मोठा फटका आल्यानंतर चांगला क्रिकेट खेळले जाते फरसच्या या बॅटिंगच्या सहाय्यानं. दोन धाबा घेतल्या गेल्या, धावसंख्येला आता मात्र पुढे सरकवत असताना दोन षटकांचा खेळ संपतोय. लॉस ऑफ वन विकेट, 19 धावा दाफलकावरती जोडल्या गेल्यात. दोन षटकं संपलेली आहेत 19 धावा दाफलकावरती. सौद पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे. ओव्हर द विकेट दफन सामान रिसॉर्ट एंड करून गोलंदाजी करतोय. सुनीलला खेळायचा आहे मोठा फटका, त्याला परफ्यूम डिलिव्हरी बघायला मिळाली अगदी समोरून चेहऱ्याच्या, तिथे मात्र डॉट बॉल. पहिला चेंडू अगदी भिंती टाकलाय, योग्य टप्प्यावरती टाकला गेला. तिसरा षटक हे मात्र चालू आहे स्कोर कार्ड वरती, तिसरा षटक येणारा पुढचा शेंडू तुम्ही बघताय. या मॅच मध्ये घातक असा खेळाडू म्हणजे सुनील, त्या सुनीलला देखील एका बलाढ्य संघाला पराजित केलं होतं, मोठे श्लोक देखील आणले होते. एक चांगला सन्मानजनक स्कोर ठेवावा लागेल. झिपर नेटवर्कचा एक बलाढ्य संघ तुम्हाला बघायला मिळतोय समोरच्या दिवशीने देखील. थोडीशी मिसफील्ड गणली गेली आहे आणि याचा फायदा मात्र नक्कीच या उठवला गेलाय. दोन्ही खेळाडूंना फायदा मिळालाय. धावसंख्या 21-21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावा दाफलकावरती जोडल्या गेल्या. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी इथे वन हँडेड स्ट्रोक बघायला मिळालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल, त्याच्या अगोदरच या ठिकाणी बघा धावा कम्प्लीट आहेत. एका हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न देखील सुनीलच्या माध्यमातून केला जातोय. अगदी आपण जर पाहायला गेलं सळपातळ बांध्याचा खाडू मोठे स्ट्रोक खेळतोय. धावसंख्या 2 सायन 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. सौदनं आतापर्यंत गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरची टाकली आहे. मोठा फटका खायचा आहे बॅट चेंडूचा, तेवढा चांगला संपर्क नाही आहे. बॅटची काडा घेतली गेली, थडव्यांचा खाडू सर्कलच्या आतमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आता एकाच धावावरती संतुष्ट व्हावं लागेल. षटकातील 2 चेंडूचा खेळ आता मात्र रिमेनिंग आहे. काही गोलंदाजी केली, मागचा चेंडू तो आपण गुड ऑफ लेंथला दिला, हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर टाकला. त्यानंतर येणारा पुढचा चेंडू तुम्ही बघताय पुन्हा एकदा चांगल्याच गोलंदाजी. इथे तुम्ही पाहताय अगदी शॉर्ट चेंडूला टाकलंय, म्हणजे 3 चेंडू अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकले. एक चेंडू गुड ऑफ लेंथला, त्यानंतरला ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू आणि इथे शॉर्ट ऑफ लेंथची डिलिव्हरी. आता व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी केली जाते आहे सौदच्या माध्यमातून. पहिले षटक ज्यावेळेला सौदनं टाकलं ते देखील प्रभावित करणारं होतं आणि हे जे षटक टाकलं जात आहे ते देखील आतापर्यंत प्रभावित करून सोडलंय. व या ठिकाणी चांगला फ्लिक केला गेलेला आहे, फुलटॉस चेंडू आहे. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो एक सिंगल धाप घेतली जाईल आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3 देखील खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25-25 या आकड्यावरती. शेवटचा षटक गोलंदाजी मार्ग होती, नवीन गोलंदाज तयार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्हाला समीर पाहायला मिळेल.
असमित गोलंदाजीसाठी येतोय. अदाफन समाली रिसॉर्ट एंड कोडून गोलंदाजी राऊंड द विकेट समोर असेल. परेश आघाडीसाठी गेलाय, त्याचं साथीदार तर आलं लवकर स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेला तो परतला होता. परंतु या ठिकाणी परेश मात्र संघासाठी लढतोय, झगडतोय, कष्ट करतोय. 25-3 नंतरला बघायला मिळाल्या फुल टॉस आहे. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लीप मध्ये क्षेत्ररक्षक मुदस्सर स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला होता. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा ऍड केल्या जातील. पहिला शेंडू ज्यावेळेला समीरने टाकला तो फुल टॉस, त्याच्यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि दोन धावे यशस्वीरित्या कंप्लीट देखील केल्या जात आहेत. येणारा पुढचा चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तुम्ही बघत असाल. तर पंचांचे दोन्ही हात समांतर केले जात आहेत. आणि त्यानंतरला पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू बघायला मिळाला. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. 29 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. षटकातील चार चेंडूचा खेळ शेष आहे. मॅच मात्र मोठी बनेल शंका नाही आहे, कारण का एका वलांडी संघाला पराजित केल्यानंतरला या संघाला पराजित करेल का. परंतु आडव्या पाटण्या खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट खेळलाय सुनील. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेल्या दोन्ही खेळाडूंमधला ताळमेल मात्र चांगला आहे. दोन धावा मिळतील. आणि धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. त्याचबरोबर सुनील देखील आपण पाहतोय मोठे शो खेळू शकतो. धमकम आहे, मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. इथे फटका फसलाय, फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज समीर गेलाय. इथे वॉटर कॉट क्लास जेल टिपलाय, मागच्या बाजूला जाऊन जेल टिपणं खूप कठीण असं ऍज अ गोलंदाज. पण तो गेला अंततः चेंडू पर्यंत, शेवट पर्यंत लक्ष ठेवलं गेलं आणि तिथे मात्र विकेटचं पतन बघायला मिळालं. आणि या षटकातील शेवटच्या दोन चेंडूचा अजून देखील खेळ शेष आहे. दोन चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले दोन खेळाडू बाद. भुरान बॅटिंगसाठी क्रमांक 4 होती, त्याला पाठवलं गेलं. या एंड कडून बॅटिंग करत असताना सुनील बॅक टू द पवेलियन मोठा धक्का बसलाय. इथे आपण पाहायला गेलं तर खेळाडू तयार असेल बुरान. मोठा फटका खेळायचा हवेमध्ये, शेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचलाय. परंतु त्याचबरोबर चेंडू तुम्ही बघताय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. संख्या 33-33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. बुरांच्या माध्यमातून एक मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा बघायला मिळेल का. प्रयत्न तर केला बुरान या चेंडूवरती देखील प्रहार करण्यासाठी. या चेंडूवरती देखील एक घनाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न केला बुरान. एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 4 खेळ देखील संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जिबर नेटवर्क या संघाच्या विरोधामध्ये.
सौद साठी पहिल्या चेंडूवरती अपॉर्च्युनिटी आल्या. पहिल्या चेंडूवरती जर का षटकार ठोकला सौदनं तर मोसिन रखांगे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ऑल सेट. 36 पाठला करायचा. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, 1000 रुपयाचा कॅश प्राइज मोसिन रखांगे सर यांच्या माध्यमातून असेल. या ठिकाणी खूपच लांब हाय हँडसम चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. मॅक्सिमम मासिव्ह स्ट्रोक षटकार आणि इथे 1000 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी देखील ठरलाय हा खेळाडू. अगदी जबरदस्त लॉफ केला तिथे पहिल्या चेंडूवरती, पहिला षटकार ठोकला आणि त्यांनी इरादा देखील बनवलाच होता पहिल्या चेंडूवरती. बॅटच्या रडार मध्ये आला आणि चेंडूला अगदी खूप लांब ठोकण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. नक्कीच जर हा दुसरा लगेल षटकार जर आला सौरच्या बॅटमधून तर 500 रुपयाचा कॅश प्राइज पुन्हा एकदा मोसिन सर यांच्या माध्यमातून असेल. मोसिन रखांगे सर यांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकारासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फुल टॉस, या ठिकाणी डॉट बॉल आलाय. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अपॉर्च्युनिटी होती, अजून ऍड झाली असते 500 रुपीज, परंतु डॉट बॉल फरदीन काझीनं गोलंदाजीचा डप्पा मात्र चांगला टाकलाय. सौद पटेल ऑन स्ट्राईक मार्गवरती तयार आहे. समोर फरदीननं देखील कमबॅक केलाय. 1 6 आल्यानंतर लगेचच चेंडू या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर फटका फसला, विकेटचं पतन, खेळाडू मात्र बाद. इथे जर बघायला गेलं तर विकेटचं पतन, एक सक्सेसफुल डिलिव्हरी, मोठ्या खेळाडूला बाद केलंय फरदीन काझीनं. काय गोलंदाजी केली. आणि कमबॅक केला, एक षटकार आल्यानंतरला बघा काय कमबॅक असो या लोकल खेळाडूचा. अगदी जबरदस्त योग्य टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. मागचा चेंडू आहे लोअर फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला जिथे डॉट आला. या चेंडूला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा, पण तो बॅटचा प्रॉपर टायमिंग नव्हता. सर्कलच्या आतमध्ये असणारा खेळाडू, त्याने कोणतीच चूक केली नाही आणि विकेटचं पतन बघायला मिळालं. क्रमांक 3 वरती मुदत सरला पाठवलं गेलंय. तर विकेटचं पतन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण खेळाडू बघतोय तर मुदसर बघायला मिळतोय. फरदीन काझी गोलंदाजी ट्रॅक मार्ग वरती. पुन्हा एकदा योग्य टप्प्याची गोलंदाजी, काय गोलंदाजी जर प्रात्यक्षिक सादर केलं जातंय. हा खेळाडू देखील आपल्या एक षटकार आले तिथून मात्र बल्ला खामोश आहे. ओ चांगला फुल केलाय, यस फुल अँड सक्सेसफुल, हाय अँड हँडसम चेंडू चालला सीमारेषा पार, आले 6 धावा षटकार. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी असेल, शेष आहे. अमोद सरनं देखील चांगला स्ट्रोक खेळला. 36 धावांचा पाठला करायचा आहे. चला या ठिकाणी यापुढे होणारा सामना असेल. समोरच्या दिशेने खायचा कवरचा खेळाडू स्थळ या सर्कलच्या आतमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले, चेंडूला पकडले जाईल का, परंतु थांबवलंय तिथे. चेंडू आला, चेंडू सीमारेषा पलीकडे पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार आणि षटकाचा देखील या ठिकाणी खेळ संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट, धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे.
यापुढे होणारा सामना असेल गरुडा इलेव्हन केकेव्ही बनाम जॉली बॉईज. या दोन संघांमध्ये वीक बॅटल असेल. बोथ कॅप्टन टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये या. टीम मीटिंग करू नका, चला लवकरात लवकर अजून देखील पुढचे मॅचेस खेळवायचे आहेत. टीम मीटिंग करू नका, कोणतं विनंती असेल टीम मीटिंग करू देऊ नका, तिथे सामना चालू करून घ्या, अजून देखील सामना खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तुम्हाला नितेश बघायला मिळतोय. मग या ठिकाणी युवा प्रभात संघाचे कर्णधार आलेले आहेत. प्रतिस्पर्धी आपण यायचं आहे. अजो बॅटर्स मसूदने जर स्वीची ठोकत षटकार ठोकला या गोलंदाजाला तर मोहसिन रखंगे यांच्या मध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मसूद तुमच्यासाठी नक्कीच ही अपॉर्च्युनिटी आहे. स्वीच इट, इथे फुल टॉस आहे. फुल टॉस चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू मात्र चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी अडवला गेलाय. चेंडू अडवेल फेकेल यशरक्षकाच्या हातामध्ये. त्याच्या अगोदर या ठिकाणी 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 सायनं पुढे सरकतील 18 या आकड्यावरती. यापुढे होणारा सामना असेल युवा प्रभात ए बनाम धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 16 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. पुढचा होणारा सामना असेल अजोली बॉईज ए बनाम युवा प्रभात ए. या दोन संघांमध्ये बिग बॅटल असेल. मुख्य सामना आहे आणि युवा प्रभात ए या संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन सांगा आम्हाला शैलेश. डॉट बॉल आलाय. नवीन गोलंदाज नितेश ना आता थांबवलाय बॅटर्सला. एक क्लास गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करतोय. स्विचचा हिट आहे आणि इथे मात्र बघा मुदसरच्या बाटमधून षटकार आलाय. ऑफर लागली गेली होती इथे बघा मसूदला, पण तो स्ट्रोक आलाय इथे मुदसरच्या बाटमधून. स्विच इट ब्रँडेड षटकार. धावसंख्या 25 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. त्याचबरोबर जर बघायला गेला तर एकंदरीत 25 या आकडेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. अगदी फुले लेनची डिलिव्हरी या गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र तुम्हाला बघायला मिळत आहे. धावसंख्या 26 26 या आकडेवरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता. अजून देखील आहे. ओव्हर द विकेट या षटकातील काहीशे चेंडू देखील शिल्लक आहे.
चेंडूला सन्मान दिला आणि सन्मान देत असताना या ठिकाणी आणि दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27 27 या आकड्यावरती, तर 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी केवळ 9 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती बघायला मिळेल. तर आमिर पवार दफनसा माली रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करेल. अगदी मोजक्या पॉलनचा रनअप घेत असताना एक चांगला गोलंदाज देखील आहे प्रतिस्पर्धी संघाच्या, जो बॅटर्स असेल त्याला थांबवण्याचं काम करू शकेल किंवा नक्कीच 14-16 पावण्याचा रनअप त्यांनी घेतलाय तिथे. येत असताना ऑल सेट नक्की सामना चालू केला तर गेलाय. जिंकण्यासाठी केवळ 9 धावांची आवश्यकता. अंबसूद हा खेळाडू समोरच्या दिशेनं तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा आहे. कॅच पकडली जाईल का? यास विकेटचं पतन. खेळाडू बाद. मसूद मात्र बॅक टू द पवेलियन. चला नवीन बॅटर्स आपण या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर्स अजून पुढचा सामना खेळवायचा आहे. क्रमांक 4 वरती मुशरफला तुम्ही खेळताना बघाल. हा देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. तर एका बाजूला मुदस्सर 6 चेंडूचा सामना करत असताना 17 धावांवरती नावात खेळतोय. 11 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना मुशरफला पाठवलं गेलंय क्रमांक 4 वरती. असौद होता तो नक्की स्वस्त्यामध्ये तंबूच्या असलेल्या परतला एकच षटकार बघायला मिळाला आणि त्यानंतर दापोली 11 संघाच्या नक्कीच गोलंदाजानं कमबॅक देखील आणून ठेवलाय. चेंडूला सन्मान दिला. अगदी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल जर पाहायला गेलं तर मुशरफ साठी देखील एक युवा प्रभातनं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारली आहे. तर प्रतिस्पर्धी जो जॉली बॉईज आहे आज संघ आहे त्यांना गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. तर मुशरफसाठी इथे एक मोठी अपॉर्च्युनिटी एक संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी मोसिन रखांगे सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. म्हणजे प्रत्येक षटकार येईल त्या प्रत्येक षटकारासाठी मुशरफसाठी मोसिन रखांगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मुशरफच्या पाठमधून मॅक्सिमम पाहायला मिळतोय. 6 धावांकरिता षटकार. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकार आपण म्हटलं होतं प्रत्येक षटकाराला 500-500 रुपयाचा कॅशबॅक दिलं जाईल. आता 1 धावेची गरज आहे. षटकार ठोकून MSD स्टाईलमध्ये सामना फिनिश होईल का? मुशरफच्या बॅटमधून येईल का हा मोठा प्रहार? बघावं लागणार आहे. चेंडूला या ठिकाणी सन्मान केला गेलाय. इथे जो खेळाडू आहे तो मुशरफ बाद झालेला आहे. खेळाडू बाद झाला. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता होती. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर या बॅटर्स, पुढची मॅच खेळवायची आहे. लवकरात लवकर या ठिकाणी चला बॅटर्स जायचंय. आसिफ सर या ठिकाणी विनिंगचा शो खेळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतील. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. एकच धाव करावी लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. परिपूर्ण सामना आता मात्र झुकलाय. 8 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे.
आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाव घेतली जाणार नाही, डॉट बॉल येतोय, एक धाव करायची, परंतु संघर्ष बघा किती करावा लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला अजून देखील. जिंकण्यासाठी केवळ या ठिकाणी एका धावेची आवश्यकता आहे, एका धावीची गरज आहे, जिथे खेळाडू आपल्याला पाहिला होते मोठा फटका खेळला गेला आणि विनिंगचा स्ट्रोक इथे तुम्ही पाहताय. एक बालाढ्य बॅटरच्या बॅटमधून आलाय आणि इथे सामना जिंकलाय. जीबर नेटवर्क या संघाने अभिनंदन करूयात. दापोली इलेव्हन संघ, हार्ड लक बॉईज, तुम्ही देखील चांगला खेळ सादर केलात. सौद पटेल आपला कॅश प्राइज घेऊन जा. आपण मोहसिन रखांगे सर यांच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलात, याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे, ते आपला कॅश प्राइज घेऊन जा.